परंपरा या अनेक प्रकारच्या असतात, धार्मिक, सामाजिक, पारंपरिक किंवा इतर पण. परंपरा कोणतीही असो, तिला पुढे चालू ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं. अशीच एक धार्मिक परंपरा पाचोरा येथील 300 वर्ष जुनं पुरातन पांडवकालीन श्रीराम मंदिरात केली जाते. शेकडो वर्षांपासून मंदिरामध्ये दर दिवाळीनंतर, भाऊबीजेनंतर प्रभू श्रीरामचंद्र यांनी भाविकांनी आणलेले जे काही खाद्यपदार्थ 56 भोग म्हणून अर्पण केले. समाजातील लोक सेवक म्हणून आपल्या परीने ही परंपरा आजही जपतायत आणि भाविक भक्त आजच्या दिवशी मोठ्या उत्साहानं प्रसाद ग्रहण करण्यासाठी येतात सुद्धा. पण मागील 2 वर्षांपासून कोरोनामुळे ही परंपरा खंडित पडली होती. मात्र प्रतिबंध कमी केल्यामुळे ही परंपरा आज दिवाळीनिमित्त केली जातीये. अन्नकूटमध्ये कोणत्याही समाजाच्या असो किंवा कोणत्याही धर्माचा असो, त्याला इथे जेवण दिलं जातं. ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात सुरू आहे. वडिलांनी आणि आमच्या काकांनी केली आणि त्याच्या पुढं आम्ही चालू केली आणि ही पुढं सुद्धा चालूच राहणार आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी किंवा 4-5 दिवसांच्या मध्ये ही परंपरा म्हणजे महाप्रसाद केला जातो आणि ती पुढं कायम राहणार. सर्व समाज एकत्रित यावं हीच यामागची भूमिका आहे. आज रामचरणदासजी महाराज वैष्णव हे खानापती होती.